आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकुड मधील दूधगंगा नदीवरील बंदऱ्यावरून अवजड वाहतूक बंद. बंदरा कमकुवत झाल्याने पाटबंधारे विभागाने घेतला निर्णय. काही दिवसापूर्वी बंदऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत होती. बंदरा कमकुवत झाल्याने पाटबंधारे विभागाने अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा बंदरा कमकुवत झाला आहे, त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीनं धरणाच्या दोन्ही बाजूस 8 फूट उंचीचे कमान बसून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सुळकुड यांच्या वतीनं सर्व वाहनधारकांनी मांगूर मार्गाने कागल किंवा कोगनोळी मार्गाने कागल असे वाहतूक करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत.